नमस्कार, शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या। कोविड काळामध्ये काम केलेल्या कर्मचाऱ्यांचे थकित वेतन अदा करण्याकरिता कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू। आपला हक्क संघटना आक्रमक। कोविड काळात आरोग्य कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी यांनी स्वतःची जीवाची काळजी न करता रुग्णांना सेवा दिल्या, पण कोविडच्या पहिल्या लाटेत सुद्धा कर्मचाऱ्यांचे वेतन 3 ते 4 महिने थकवण्यात आले होते आणि कोविडच्या दुसऱ्या लाटेतसुद्धा वेतन 3 महिन्यापासून थकवण्यात आले आहे। म्हणून आपला हक्क संघटनेने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। जोपर्यंत निर्णय लागणार नाही तोपर्यंत उपोषण स्थगित करणार असल्याचे आपला हक्क संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल कांबळे यांनी सांगितले आहे। आंदोलनाच्या वेळी आपला हक्क संघटनेचे संस्थापक राहुल कांबळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रेणुका तळेकर, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बबलू हाजिंगे, कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष पांडुरंग नंदिवाले, सांगली जिल्हा अध्यक्ष विजयराज भाकरे, शिरोळ तालुका अध्यक्ष फकीरचंद पात्रवट यासह हातकणंगले तालुका कार्याध्यक्ष अमर कोळी, हातकणंगले तालुका अध्यक्ष संपर्कप्रमुख राज यादव व इतर पदाधिकारी, सदस्य, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। पाहूया याबाबत बोलताना संस्थापक अध्यक्ष राहुल कांबळे काय म्हणतात। कोविड 19 महामारीने धुमाकूळ घातला होता, अशा वेळेला देशाची परिस्थिती पूर्ण ढासळली होती। अशामध्ये कर्मचारी, कुठला वैद्यकीय कर्मचारी असू दे नाहीतर अधिकारी असू दे, या लोकांनी काम करायला अक्षरशः भीत होते या कोविडला। अशा परिस्थितीत गोरगरीब ज्यांनी कोविडच्या मध्ये ज्यांना सामाजिक कार्याची आवड आहे अशा लोकांनी कोविड काळामध्ये कर्मचाऱ्यांसाठी आपलं श्रम दिलेलं आहे त्यांना, त्यांचे अक्षरशः या प्रशासनाने मानधन 3 महिने झालं तटवलेलं आहे आणि बाकीचं महसूल खात्याचे सगळे जे मानधन आहेत, त्यांचे वेतन आहे, प्रत्येकाचे पैसे काढलेले आहेत, पण यांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन दिलेलं नाही आहे। प्रशासन इतकं लाचार झालेलं आहे की लोकांकडून काम करून घ्यायचं आणि त्यांना बरोबर काम झालं की त्यांना लाट मारून बाहेर आसून द्यायचं। आज यासाठी गेले 3 महिने झालं आम्ही त्याचा फॉलोअप घेत आहोत की आम्ही वारंवार त्यांना निवेदन देत आहोत। जिल्हाधिकारी म्हणतात की कलेक्टर साहेब काय करत नाही आहेत, कलेक्टर साहेब म्हणतात प्रशासन काय करत नाही आहेत, तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणतात, आरोग्य अधिकारी म्हणतात की जिल्हा आरोग्य अधिकारी काय करत नाही आहेत, मग आम्ही नेमकं कुणाकडे दाद कुणाकडे मागायची। याकरिता आज दिनांक 13/12/2021 रोजी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर जिल्ह्याचे एक बाप म्हणून आम्ही त्यांच्याकडे न्याय मागायसाठी आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आजपासून सुरुवात करत आहोत।